चीनमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलाय, त्यामुळं या व्हायरसमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय, त्याचा जागतिक स्तरावर परिणाम झाल्याचं चित्र दिसतंय। तर भारतातील कापूस व्यापारालाही याचा मोठा फटका बसलाय। पाहुयात यावरचा एमकेएन मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। चीनमध्ये आलेल्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात दहशत निर्माण झाली आहे, याचा परिणाम म्हणून जागतिक स्तरावरील कापूस व्यापारात मंदी पसरली आहे। भारतातील कापूस खरेदी करणारा चीन हा प्रमुख देश आहे। दरवर्षी भारतातून जाणाऱ्या कापसाची कोट्यावधीत उलाढाल होते, मात्र काही दिवसांपासून कोरोनामुळे तेथील दळणावळणाची साधनं बंद आहेत, त्यामुळे याचा मोठा फटका कापूस बाजारपेठेला बसलाय। मात्र चीनमधील निर्यात घटल्यानं अचानक आवक वाढली, त्यामुळे कापसाचा भाव गडगडल्याचं चित्र आहे। कापसाला आज ना उद्या चांगला भाव मिळेल या आशेनं अनेक शेतकऱ्यांना घरातच कापूस साठवलाय। तर सीसीआय केंद्रातही लवकरच नंबर लागत नसल्यानं शेतकरी मात्र चिंतेत आहे। चीनमध्ये होणारी कापसाची आणि सोयाबीनची निर्यात कोरोना व्हायरसचा थैमान घातल्यामुळे चीनने जी निर्यात बंदी आयात बंदी जी लागू केली त्यामुळं भारतात सोयाबीन आणि कापसाचा देशांतर्गत साठा वाढल्यामुळे सोयाबीनचे आणि कापसाचे भाव गडगडले असून यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा उत्पन्नात घट आहे आणि गेल्या वर्षीपेक्षा भाव थोडा जास्त आहे। शेतकरी अडचणीत असल्यामुळं नैसर्गिक आपत्ती सर्व काही गोष्टीमुळं दुष्काळी परिस्थितीमुळं उत्पन्न मी ज्ञानेश्वर अप्पासाहेब सोळंकर राहणार कराळा तालुका परतूर। आज आपण या ठिकाणी बघितलं असेल की गेल्या 4 महिन्यापासून माझ्या घरामध्ये कापूस आहे, तो जवळपास 1-20 क्विंटल कापूस आहे आणि मी गेल्या वर्षी जूनमध्ये 5 एकर क्षेत्र लागवड कापूस केलेला होता आणि त्यानंतर आज त्याला एकरी जवळपास 4 क्विंटलचं असं उत्पादन मला मिळालेलं आहे। एकरी एक तर खर्च पाहता खर्चाचा ताळमेळ जर लावला तर हे उत्पादन माझ्यासाठी म्हणजे कवडीमोल आहे। कधी दुष्काळ तर कधी अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आलेत, त्यातच चीनमधील कोरोना व्हायरसची आणखी भर पडली आहे, त्यामुळे नुकसानीचा संघर्ष हा शेतकऱ्यांच्या पातळीला पोहोचलाय की काय असा प्रश्न आता भेडसावू लागलाय।